7 ऑगस्ट हा आपल्याकडे हातमाग दिवस म्हणजे हँडलूम डे म्हणून साजरा करण्यात येतो. 2015 पासून 7 ऑगस्टला हँडलूम डे साजरा केला जातो. हातमाग म्हणजे हातपाय दोन्ही वापरून चालविता येणारा माग आहे. माग हे वस्त्र विणण्याकरता वापरण्यात येणारे उपकरण आहे. सुताचे उभे धागे ताणात घेऊन आडव्या धाग्यांनी विणणे हे याचे काम आहे. महाराष्ट्रातील इचलकरंजी हे शहर हातमाग या उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. राष्ट्रीय हातमाग दिन हा देशाच्या सामाजिक आर्थिक विकासासाठी हातमागाचे योगदान ठळक करण्याचा आणि विणकरांचे उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करतो. 7 ऑगस्टला का साजरा केला जातो हँडलूम डे? ब्रिटिश सरकारने बंगालच्या फाळणीला विरोध करण्यासाठी 1905 मध्ये कलकत्ता टाउन हॉलमध्ये या दिवशी स्वदेशी चळवळीच्या स्मरणार्थ 7 ऑगस्ट हा राष्ट्रीय हातमाग दिन म्हणून निवडला होता. घरगुती उत्पादने आणि उत्पादन प्रक्रियांचे पुनरुज्जीवन करण्याच्या उद्देशाने या चळवळीचे उद्दिष्ट होते. केंद्र सरकारने हातमाग उद्योगाच्या महत्वाविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने 2015 मध्ये 7 ऑगस्टला राष्ट्रीय हातमाग दिन म्हणून घोषित केलं होतं. पहिल्या राष्ट्रीय हातमाग दिवसाचे उद्घाटन 7 ऑगस्ट 2015 रोजी चेन्नईतील मद्रास विद्यापीठाच्या शताब्दी हॉलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. हँडलूम उत्पादनांचा वापर का करावा? हँडलूमवर जे तयार केले जाते ते पर्यावरणासाठी अपायकारक नसतं. हँडलूमवर कापड विणण्याची कला ही आपली पारंपरिक कला आहे. आपल्या देशातल्या प्रांताप्रमाणे राज्यांप्रमाणे प्रत्येक ठिकाणची विणण्याची आपली एक तऱ्हा आहे आणि त्या संस्कृतीला आपण हातमागाचे म्हणजेच हँडलूमचे उत्पादन वापरले तर आपण त्याचं जतन करू शकतो. त्याचसोबत हँडलूममधून मिळणारा जो रोजगार आहे तो आपल्या ग्रामीण भागातला दुसऱ्या नंबरचा सर्वात मोठा रोजगाराचा एक पर्याय आहे. केरळ महेश्वरम येवला पोचमपल्ली या ठिकाणी हातमागाच्या साड्या त्यासोबतच हातमागावर तयार केलेल्या रोजच्या वापरातील अनेक वस्तू उपलब्ध आहेत. हातमागाचे कपडे दीर्घकाळ टिकतात आणि आता फॅशन विश्वात होऊ घातलेल्या रिसायकल फ्युजन कपडे अशा पद्धतीने या हातमागाच्या कपड्यांचा पुन्हा पुन्हा सुंदर पद्धतीने वापर केला जाऊ शकतो. हातमागावर विणलेल्या कपड्यांचे महत्त्व आता कुठे लोकांच्या लक्षात येऊ लागले असल्याने आता अधिकची पदरमोड करून हातमागाचे अस्सल सुंदर कपडे घेण्याकडे लोकांचा कल हळूहळू वाढतो आहे. देशभरात होणारी प्रदर्शने, भरवल्या जाणाऱ्या बाजारपेठा यामुळे हे कपडे सहज लोकांना उपलब्ध होऊ लागले आहेत. अगदी लॉकडाऊनच्या काळातही व्हर्च्युअल प्रदर्शनांच्या माध्यमातून ही कला पोहोचवली गेली आणि कारागिरांचा रोजगारही कायम राहिला. मिनिस्ट्री ऑफ टेक्सटाईलने वेगवेगळे प्रकल्प राबवून हातमाग व्यवसायाला उभारी देण्याचे सातत्याने हे केलेले प्रयत्नही फळाला आले आहेत. सरकारी प्रकल्पांमुळे डिझायनर्स कपडे विकणारे बुटीक चालवणारे यांना कारागिराशी थेट संपर्क करता येणंही शक्य झालं आहे. ब्युरो रिपोर्ट, द कॉलम न्यूज, अहमदनगर.